हाय एवरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मालवणी सोलकढीची रेसिपी पाहणार आहोत। खास करून जेव्हा नॉनव्हेजची मेजवानी असेल तेव्हा आपण सोलकढी नक्कीच बनवतो, कारण सोलकढी ही जेवण पचवण्यासाठी पण खूप चांगली असते आणि इतरही त्याचे खूप फायदे आहेत। तर चला मग आपण ही रेसिपी बघूयात। पण त्याआधी जर का तुम्ही टोमॅटोपासून बनणारे इतके कुरकुरीत पापड बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। सोलकढीलाच आमसूल कढी पण म्हटले जाते। तर इथे मी 20 ते 22 आमसुलं म्हणजेच कोकम घेतलेले आहेत। ते आपण अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत। असे कोमट पाण्यात भिजवले तर कोकमातून गर लगेच निघतो। अशा प्रकारे आपण हातानेच याला थोडंसं मॅश करून घेऊयात। आणि आता अर्धा तासासाठी आपण हा बाजूला ठेवूयात। आता सोलकढी बनवायला ओल्या नारळाची गरज असते। तर इथे मी एक मोठा ओला नारळ खवणून घेतलेला आहे। आपल्याला यामधून दूध काढायचं आहे। तर खवणून घेतलेल्या नारळापासून दूध लगेचच निघते। त्यानंतर कढीमध्ये टाकायला 1 चमचा जिरे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता। आता आपण एक मिक्सीचं जार घेऊया आणि त्याच्यामध्ये हा जो खवलेला नारळ आहे तो टाकूयात। आणि त्यानंतर आपण इथे बाकीचे साहित्य म्हणजेच लसूण, आलं, मिरची आणि जिरे पण घालून घेऊयात। आता त्याचबरोबर कढी आपल्याला केवढी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचे आहे। आधी मी इथे 1 ग्लास पाणी टाकतीये, बाकीचे आपण हळूहळू करत पाणी घालणार आहोत। तर पहिल्यांदा 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। कोकमामध्ये पण ऑलरेडी मीठ असते तर त्याप्रमाणे तुम्ही घाला। आणि अर्धा ते 1 चमचा साखर घालूयात। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। आता आपण हे ग्राइंड करून घेऊयात। अशा प्रकारे हे सगळं बारीक झालेलं आहे। आता आपण खाली एक पातेलं ठेवूयात, त्याच्यावरती एक मी गाळणं ठेवलेलं आहे। गाळण्यातून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। चमचा किंवा स्पॅच्युलाने दाबून यामधले दूध काढून घेऊयात। तुम्ही हे हाताने पण करू शकता। हाताने दाबलं की दूध लगेचच निघते। आता यामध्ये परत एकदा आपण पाणी टाकून ग्राइंड करून घेणार आहोत। आता मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर ग्राइंड करून झाल्यानंतर परत आपल्याला हे गाळून घ्यावं लागेल। तर जोपर्यंत याचा चोथा बनत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून ग्राइंड करून घ्यावं लागतं। तर ही प्रोसेस साधारण मी 3 वेळा केलेली आहे। तर हे बघा, खोबऱ्यातून पूर्णपणे दूध निघालेलं आहे। याचा फक्त आता चोथा राहिलेला आहे। हा चोथा आपल्याला टाकून द्यायचा आहे। म्हणजेच टोटल माझे इथे 3 ग्लास पाणी वापरून झालेले आहे। आता यामध्ये आपण कोकमाचं पाणी पण घालूयात। तर ते पण आपण गाळूनच घ्यायचं आहे। कोकम जर अगदीच फ्रेश असेल तर त्याचा कलरही गुलाबी येतो, त्यामुळे सोलकढीला नेहमी गुलाबी कलर असतो। तर गुलाबी कलर येण्यासाठी मी इथे वापरलेला आहे बीटाचा रस। तर अर्धा बीट मी अशा प्रकारे किसून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचा रस तयार करून घेतलेला होता। तर बीटाचा रस पण आपण गाळणीने गाळून घेणार आहोत। जर तुम्हाला बीटाचा रस किंवा आमसूल वापरायचं नसेल तर तुम्ही पिंक कलरचा फूड कलरही याच्यामध्ये टाकू शकता। बीटामुळे याला खूप सुंदर कलर येतो। तर अशा प्रकारे आपण थोडासा जरी इथे बीट वापरलं तरी त्याचा कलर खूप डार्क आलेला आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला कढी टेस्ट करून बघायची आहे। तर इथे थोडंसं मला मीठ कमी वाटते तर मागवून मी एक्स्ट्रा मीठ ॲड करीन। तर अशा प्रकारे आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही ठेवायची। आता सगळ्यात शेवटी परत एकदा आपण बारीक गाळणीने याला गाळून घेणार आहोत। म्हणजेच याच्यामध्ये जे खोबऱ्याचे बारीक कण राहिलेले असतात ते सोलकढीमध्ये येणार नाहीत आणि आपल्या घशालाही त्रास होणार नाही। सोलकढी बनवून झाल्यानंतर ही अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजेच थंड थंड प्यायला खूप छान लागते। फ्रीजमधून काढल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा। कोकम हे पचनासाठी चांगले असते। कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात तर नारळाच्या दुधामध्ये डायटरी फायबर असतात, त्यामुळे कोकम आंबट जरी असले तरी ते पचनासाठी मदत करते। एखादा चमचमीत असा आहार तुम्ही घेतला असेल तर तुम्ही त्या जेवणानंतर पचन पटकन होण्यासाठी सोलकढीचे सेवन करू शकता। आणि या कडक उन्हामधून पण शरीर आपले थंड राहते। तर या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि याच्या आधी पण मी एक सोलकढीची रेसिपी शेअर केलेली आहे, तर ती पण तुम्ही पाहायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।